तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनाचे संपूर्ण चित्रीकरण जीवनापासून ते महापरिनिर्वाण पर्यंतच्या संपूर्ण घटना या लेणीमध्ये पाहायला भेटतील. First the water drinking purpose, second the rock is suited for carving, and third most important this period lonely. नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ विक्रमच्या नवीन प्रवासाच्या नवीन भागात तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण निघालो अजिंठा लेणी. अजिंठा लेणीसाठी आज आपला प्रवास होणार आहे. प्रवासात तुम्हाला संपूर्ण माहिती आणि प्रवासात खूप साऱ्या गप्पा गोष्टी, तर चला भेटूया मग. राईडला सुरुवात करूया आणि भरपूर साऱ्या गोष्टी करत आजची आपली राईड होणार आहे, कारण आज आपण सोलो चाललो आहे. तर चला सुरू करूया मग नवीन प्रवासाची नवीन सुरुवात. सायकल पार्किंग इकडे समोर. ओके, जळगाववरून आलो आपण, सोलो राईड केली आणि आता आपण आहोत अजिंठा केव्सच्या पार्किंग मध्ये. माझ्या बॅक साईडला म्हणजे कॅमेराच्या मागच्या बाजूला पार्किंग आहे. येण्याचा रूट सांगून देतो मी तुम्हाला. इथे तुम्ही औरंगाबाद मार्गे जर आलात तर 110 किलोमीटर आहे. जळगाववरतून जर तुम्ही आलात, 10 वाजले, टाइम झाला आपला. जळगाववरतून जर तुम्ही इथे लेणीला येणार असाल तर नेरी पहूर फर्दापूर मार्गे तुम्ही लेणीला येऊ शकतात आणि ते अंतर अप्रॉक्सिमेटली 60 किलोमीटर. आणि रस्ता खूप छान आहे, तुम्ही बाय व्हेकलच या मी तर म्हणेन. रस्त्याचा आणि प्रवासाचा आनंद घेत या. मॅक्सिमम दीड तासात तुम्ही इथे पोहोचून जाल. पोहोचल्यानंतर जर तुमची 2-व्हीलर असेल तर 20 रुपये पार्किंगचे, 15 रुपये इन्व्हायरमेंटल फी, असे 35 रुपये त्यांनी आपल्याकडून घेतले. बाय कार असेल तर 30 रुपये आणि पर पर्सन 15 रुपये इन्व्हायरमेंटल फी. त्याचं म्हणजे हा एक, इथे फूड खूप कॉस्टली आहे. तर तुम्ही इथे जर येणार असाल तर अर्ली मॉर्निंग हेवी ब्रंच करून या, त्यासोबत टिफिन वगैरे कॅरी करा. आणि परिसर आहे, ठीक आहे मग जाऊया एक्सप्लोर करूया. आपल्याला शटल बसने जावं लागेल अजिंठा लेणीपर्यंत. आपल्याला पर्सनल व्हेकल आणणं इथून अलाउड नाही आहे, त्यामुळे आता आपण शटल बसकडे जाऊ आणि शटल बसमध्ये पुढचा प्रवास करूया. ₹30 नॉन AC, ₹25 ऑन द वे.
शटल बस मधून आता आपण निघालो आहोत आणि वाजले आहेत नेहमीप्रमाणे उशीर झाला आणि व्ह्यू एक नंबर. केल्यानंतर इथून 40 रुपये तिकीट आहे. लेणीकडे जाण्याचे दोन मार्ग आहेत, एक तर आपण या पुलने जाऊ शकतोय किंवा इथून. संपूर्ण भारतात 1200 अधिक लेण्या आहेत, त्यापैकी तब्बल 800 लेण्या फक्त आपल्या महाराष्ट्रात आहे. हे खरंच एक महाराष्ट्राचं वैभव आहे आणि त्यापैकीच एक आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. ही जी माझ्या मागे आपण वास्तू बघत आहात, 29 लेण्यांचा समावेश असलेली अशी भव्य अजिंठा लेणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतच्या संपूर्ण घटनांचा उल्लेख आपल्याला यामध्ये पाहायला भेटणार आहे. तर ब्लॉग संपूर्ण पहा. 3 नोव्हेंबर आहे, आज दिवाळीचा पिरियड असल्यामुळे इथे पर्यटनाची इतकी गर्दी, इतका क्राऊड दिसत नाही आहे. नोटीस: विना तिकीट प्रवेश नाही, मूर्तीवर चढू किंवा बसू नये, मधमाशांपासून सावधान, कुठल्याही प्रकारचे शस्त्र ज्वलनशील पदार्थ आणण्यास सक्त मनाई आहे, अर्धा भाग सांभाळून ठेवा, धन्यवाद. या 29 लेण्यांपैकी 9, 10, 11, 13, 19, 26 व 29 क्रमांकाच्या लेण्या या चैत्यगृहे असून उर्वरित लेण्या या विहार म्हणून आहेत. येथे 20 खांबांवर आधारित एक दालन आहे. या खांबावर भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मावर आधारित जातक अशा कथा येथे चित्रात दिसून येतात. आता या गुफेमध्ये नक्षीकाम किंवा चित्रकला काहीच नाही. भगवान गौतम बुद्धांची पद्मासनात एक मूर्ती आहे आणि त्याच्या मागे प्रभा मंडळ किंवा प्रभावळ जी आहे तिथे नक्षीकाम आहे. हे बघा, या ठिकाणी आपल्याला आतमध्ये शूटिंग प्रवेश दिसत असल्याने जे फुटेज पाहिजे ते भेटत नाही आहे. आपण झोल करून कसे तरी व्हिडिओ काढतोच. विपश्यना आणि ध्यान करण्यासाठी बनवलेली गुफा. जर तुम्ही इतिहास प्रेमी असाल किंवा प्राचीन भारताच्या वारसास्थळांना भेट देणे तुम्हाला देखील आवडत असेल तर तुम्ही नक्कीच अजिंठा लेणी अनुभवा, कारण येथे तुम्हाला या लेण्यांच्या शिल्पकलेची भुरळ तर पडेलच पण मन शांत सुद्धा सुखद अनुभव नक्की येईल. हे विहार मुख्यतः भिक्खूंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृहे सुद्धा पारंपरिक पूजा अर्चेसाठी वापरण्यात येते. परंतु असं काय घडलं की त्यांनी हात खाली टेकवला, तर त्याचं कारण असं की त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी आलेला मारा नावाचा राक्षस त्याच्या हातात बिगेस्ट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तो कॅरी करतोय, सोबत त्यांची पत्नी. बघा, त्यांच्याकडनं डिस्टर्ब नाही झाले बुद्ध, दॅट्स व्हाय त्यांनी आपल्या 3 मुलींना इन्व्हाइट केलं, रती, आरती आणि तृष्णा. तृष्णा नावाची महिला खूप जोरात नाचते, तिच्या हातातला स्कार्फ हवेत उडतोय. तिला साथ देण्यासाठी म्युझिशियन ढोल वाजवत आहे, सिंबल वाजवत आहे, तबला वाजवला जातो. परंतु हताश आणि उदास होऊन मारा या ठिकाणी बसत एक सॅड एक्सप्रेशन देत त्यांच्या पत्नीला ते शेअर करताय की ते बुद्धांना डिस्टर्ब नाही करू शकले. दॅट्स व्हाय थर्ड टाइम ते पांढऱ्या हत्तीवर बसून इथे पुन्हा आलाय. आता जर इथे तुम्ही व्यवस्थित बघितलं तर त्यांच्या सोबत या ठिकाणी एक घोड्याचा चेहरा, माणसाची बॉडी आणि हा जो राक्षस आहे हा गौतम बुद्धावर अटॅक करतोय. इतक्यात गौतम बुद्धांनी फक्त 1 सेकंदासाठी आपले डोळे उघडले
पडले. लेफ्ट साइडला बघितलं, राईट साइडला बघितलं, शिवाय धरतीच्या तिथे कोणीही नाही. दॅट्स व्हाय त्यांनी आपला हात काढला आणि भूमीला स्पर्श करून सांगितले, हे धरती माता, जे मला ज्ञान प्राप्त झालं आहे त्याची तू साक्षीदार आहेस, म्हणून मी तुला स्पर्श करीन, ज्ञान प्राप्त झाले असे मी जाहीर करतो. म्हणून या ठिकाणी मारा नावाचा राक्षस पुन्हा अयशस्वी होऊन निघतोय. जारांना खूप त्यांनी गोंधळ केला, काही लोक बघा त्यांना शरण गेले, आणि हीच ती जागा ज्या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्त झालंय, बुद्धगया विहार. आता आपण निघालो आहोत व्ह्यू पॉइंट वर. वरती एक व्ह्यू पॉइंट आहे, व्ह्यूचा मजा घेऊया. विक्रममध्ये बस इतकंच, मी तुमची रजा घेतो. पुन्हा नवीन ठिकाणी नवीन प्रवासात नवीन ब्लॉगमध्ये भेटूया.